काय रे तू नवीन आल्यासारखं काय करतोय? हा डॉक्युमेंटेशन म्हणजे ओटीस वीज काय? ओटीस मुळे वीज करतात लोक. तुला काही माहिती नाही, नवीन आलंय. आणि हे बाई तू माझा मित्र आहे म्हणून सांगतोय ना, तर मला काही पडलेली नाही. केम सेट. अरे आओ दीपक भाई आओ. बद्दा मजा मग एकदम फर्स्ट क्लास. कॉल रिंग. हा हा. अरे आपल्यालाही जाम वाटतं यार दुनियाने सुधारावं म्हणून, पण काय करणार, कुठून सुरुवात करणार सांग ना. आणि मग काय उरतं रे? हा जमेल त्या लढाईत हर हर महादेव म्हणत उतरायचं, मिळेल तशी तलवार फिरवायची, जमलं तर मारा नाही तर मराल. आणि मरायचंच असेल ना तर या अमर व्हायच्या गोष्टी करा कशाला. हे बघ तुला एक सिम्पल गोष्ट सांगतो. आता ही माझी बायको लग्नाची, एखाद्याचं लोन अकाउंट फुगावं ना तशी नुसती फुगत चालली आहे. हा हे असलं अकाउंट रेग्युलर करून घ्यायचं माझ्या डोक्याला किती तयार, पण मी करून घेतो. हे बघ एक पासबुक संपल्यानंतर आपण दुसरं कोरं करकरीत पासबुक घेतो ना, तशी बाहेर एक स्लिप ऑर्गनाईज केली आहे. शेवटी माणूस आहे ना स्वतः पुरत आहे, ते दुनिया गेली तेल लावत. समजलं ना अंकल? कितना हुआ आपका? 14 रुपया. क्या अंकल 2 रुपया ज्यादा? वही तो. ए भाई 2 रुपया अलग से लगता है ना बोतल को ठंडा करने के लिए. हाँ अरे पर होटल में तो 12 लेते ना यार. तो होटल में जाने का ना ठंडा पिया ना, दिमाग ठंडा हो गया ना, गरम मत करो दिमाग में ना. चलो सही है मनसुख भाई है तो चल. ए चले निकलो. हाँ कितना हुआ सेट? 14 रुपया. 12 दे. हाँ 12 सब 14 रुपया. बोतल ठंडा करने को 2 रुपये लगता है ना एक्स्ट्रा उसका. एक मिनट कितना पैसा दिया? 14 रुपया और 7 रुपये परत पण दिले. नहीं 12 रुपया लो तुम, बाकी का वापस दे दो. नाही साहेब 2 रुपये जास्त लागतात. अरे 2 रुपये कशाचे जास्त घेता तुम्ही? फ्रीजचे. हा बोटल थंड करावं लागतं ना त्याच्यामध्ये. आणि काय की वीजचं खर्च पण होतं, वीज फुकट नाही भेटत ना. मग आम्हाला पैसे फुकट नाही मिळत, घाम गाळायला लागतो, बुद्धी खर्च करायला लागते, आमची पाठ दुखते माहिती, आमच्या पाठीला रग लागते. तू बाटलीवर छापलं तर तेवढेच दे, त्याच्यापेक्षा एक पैसा जास्त देऊ नकोस. ओ साहेब तुम्ही कपरा. हे व्यवहार आहे ना माझ्या आणि दीपक भाई मध्ये आहे, ते संपलंय बरोबर ना. तू ऐक माझा, तू पैसे सोडू नकोस, घे त्याच्याकडनं. तू ऐक. अरे तू रिलॅक्स हो यार प्लीज. अरे तू कमाल कर. इतकी वर्षापासून मी बिझनेस करतो इकडे, पण असा तमाशा मी कधी नाही पाहिलाय. तमाशा मग काय? अरे लोकांकडून 2-2 रुपये घेता आणि फुकट बेशरम खाता तुम्ही. हे दिप्यासारखे गप्पर राहतात म्हणून तुम्ही माजलात. इमानदारीची चाळ असेल तर द्या 2 रुपये परत. ओ साहेब अनाडी कोर्ट मध्ये जा की सुप्रीम कोर्ट मध्ये जा, या बाबतीत काय नाही होणार. 2 रुपये एक्स्ट्रा लागेल समजले. अरे चल रे असले 2 रुपये. काय लिडर पेदा केलं काय तुम्ही? हा बँकेमध्ये साहेबनी जास्त काम दिले वाटते. नाही मला वाटतं बँकेमध्ये भांडण झालं वाटतं. काय बघता जा जा चला घरी जा. अरे अरे क्या करताय? बुलावे देखो क्या कर रहा है. अरे बाप रे. क्या 2 रुपये दे. चल रहे